गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू पोस्ट ऑफिस भरतीचे क्वेश्चन पेपर पाहण्यासाठी खूप जणांना अडचणीत आहे ठीक आहे जर तुम्हाला रोल नंबर माहीत नसेल तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही तुमचा क्वेश्चन पेपर कसा पाहू शकता आन्सरशीट कशी पाहू शकता मल्टीटास्किंग टाप स्टाप असू द्या किंवा पोस्टमन मेलगार्ड पोस्टमन मेलगार्डचं जर तुम्हाला रोल नंबर माहीत नसेल तर याच्या आधी मी व्हिडिओ पाहिले बनवलेला आहे की तुम्ही तुमचं हॉल तिकीट कसं डाउनलोड करता करू शकता तरी सुद्धा काही विद्यार्थ्यांना अडचणी येत आहेत कमेंट्स खूप आलेले आहेत तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेन की तुमच्याकडे जर तुमच्याकडे हॉल तिकीट नसेल तरी सुद्धा तुम्ही तुमचा रोल नंबर शोधू शकता आणि तुम्ही तुमचा शीट क्वेश्चन पेपर पाहू शकता ते आपण कसं ते पाहूया सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे प्रथमतः तुम्हाला तुमचा जो ईमेल आय डी दिलेला होता ठीक आहे ईमेल आय डी जो तुम्ही दिलेला आहे तो ईमेल आय डी ओपन करायचा आहे जो रजिस्ट्रेशन करताना तुम्ही वापरलेला होता त्यामध्ये तुम्हाला दोन ईमेल्स आलेले असतील जर तुम्हाला ईमेल्स नसेल आला नसेल मदे से जो जो तो किंवा स्पॅममध्ये गेलेला असेल असंही असू शकतं स्पॅम फोल्डरमध्ये जाऊ शकतो तुम्ही वरचा जो ईमेलचा जो भाग आहे सर्च बॉक्स आहे वरती इथे सर्च बॉक्स असतो अशा प्रकारचा दुर्बिणीसारखा त्याच्यावर क्लिक करून यम एच पोस्ट हे एवढं सर्च करायचं आहे हे सर्च केल्यानंतर तुम्हाला तुमच्यासमोर दोन ईमेल्स येतील या आधीचेही ईमेल्स येतील पण रिसेंटली जे दोन ईमेल्स आलेले आहेत ते ईमेल्स ओपन करायचे आहेत तुम्ही इथं पाहू शकता की हा मला पहिला एक ईमेल आलेला आहे आणि हा दुसरा ईमेल आलेला आहे हा कधी आलेला आहे काल आलेला आहे म्हणजे एकवीस तारखेला आलेला आहे आणि हा एकोणीस सप्टेंबरला आलेला आहे ज्यावेळेस तुम्हाला तुमचं हॉल तिकीट डाउनलोड करायचं आहे त्यावेळेस तुम्ही इथं पाहू शकता जो एकोणीस सप्टेंबर रोजीचा जो मला ईमेल आलेला आहे तो मी ओपन करतो त्यामध्ये तुम्हाला मल्टीटास्किंगचा जो क्वेश्चन पेपर आहे आन्सर शीट आहे ते डाउनलोड करता येईल ठीक आहे मी याच्यावर क्लिक करतो हा माझा ईमेल ओपन झालेला आहे त्यानंतर तुम्ही इथं पाहू शकता खालच्या बाजूला इथे जो लॉग इन आय डी आहे हा जो लॉग इन आय डी आहे हा लॉग इन आय डी म्हणजे तुम्हाला मल्टीटास्किंग स्टाफ जो आहे मल्टीटास्किंग स्टाफचं रोल नंबर आहे ठीक आहे रोल नंबर माहीत नाही अशा खूप विद्यार्थ्यांनी कमेंट केल्या हा लॉग इन आय डी म्हणजेच मल्टीटास्किंग स्टाफ जी एक्झाम दिलेली आहे त्याचा रोल नंबर आहे तो हा रोल नंबर कॉपी करून तुम्ही तिथे टाका जसेचा तसा रोल नंबर टाका त्यानंतर तुमची बर्थडेट टाका त्यानंतर तुमची शिफ्ट कधीची होती किती तारखेला झाला तो टाका त्यानंतर शिफ्ट सिलेक्ट त्यांचा ऑप्शन येईल तिथे तुम्ही शिफ्ट टाका त्यानंतर कॅपच्या भारान त्यानंतर तुम्ही लॉग इन केल्यानंतर तुम्हाला तुमचा क्वेश्चन पेपर मल्टीटास्किंग स्टाफ एम टी एसचा क्वेश्चन पेपर पाहता येणार आहे एवढं लक्षात असू द्या याच्या व्यतिरिक्त काहीही करायची गरज नाही तुम्हाला दुसरे कोणतेही व्हिडिओ बघायची गरज नाही यामध्ये मी हे सोल्युशन सांगितलेलं आहे तरीसुद्धा तुम्हाला अडचण येत असेल तर तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा त्यानंतर मी कसं तुम्हाला क्वेश्चन पेपर पाहायचा आहे ते मी तुम्हाला सांगेन किंवा याच्या आधीचा व्हिडिओ मी टाकलेला आहे एक दोन दिवसापूर्वी व्हिडिओ टाकलेला आहे की तुम्ही संपूर्ण प्रोसेस मी त्यामध्ये दिलेला आहे की तुम्ही कसं पाहायचं आहे लॉग इन आय डी कसा टाकायचं आहे बर्थडेट कशी टाकायचं आहे सर्व मी त्यामध्ये सांगितलेलं आहे ते तुम्ही पहा हा तुमचा एम टी एचचा चा रोल नंबर आहे लक्षात ठेवायचा यानंतर तुम्हाला ज्यावेळेस पोस्टमन आणि मेलगाडीचं हॉल तिकीट तुम्हाला डाउनलोड कसं करायचं आहे मी तुम्हाला सांगितलं आहे किंवा तुम्हाला हॉल तिकीट डाउनलोड करायचं नसेल तर बॅग घ्या आणि तुम्हाला काल जो ईमेल आलेला आहे त्यानंतर दुसरा जो रिसेंट ईमेल आलेला आहे काल आलेला असेल किंवा परवा दिवशी किंवा आज आलेला असेल तो ईमेल ओपन करायचा आहे त्यामध्ये तुम्ही पाहू शकता मी ईमेल ओपन करतो ठीक आहे आता यामध्ये जो हा लॉग इन आय डी आहे हा आहे पोस्टमन आणि मेलगार्ड या पदासाठी क्वेश्चन पेपर पाहण्यासाठी प्रोसेस तीच आहे दोन्हीचं पण क्वेश्चन पेपर पाहण्यासाठी फक्त रोल नंबर तुमचे शिफ्ट आणि तुमचा एक्झाम झालेली डेट फक्त चेंज करायचे आहे ठीक आहे बाकी काय करायचं नाही हा पोस्ट मन आणि मेलगार्ड या पदासाठीचा रोल नंबर तुमचा आहे ही क्वायरी तुमच्याकडून माझ्याकडून तुमची दूर झालेली असेल तर व्हिडिओला लाईक करा त्याशिवाय याशिवाय अजून काही तुमच्याकडे क्वेश्चन्स असतील तुमचे काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता किंवा हा रोल नंबर कसा टाकून तुम्हाला क्वेश्चन पेपर पाहायचा आहे तेसुद्धा तुम्हाला डेमो पाहिजे असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा मी त्यावर अवश्य व्हिडिओ बनवेन